पालक भाजी बनवण्याकरता हा पालक मी स्वच्छ धुवून प्लेटमध्ये घेतलेला आहे। आता आपण याला बारीक चिरून घेऊया। आता हा चिरलेला पालक मी शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हा चिरलेला पालक यामध्ये असा घालणार आहे आणि 1-5 मिनिट याला आपण शिजवून घेणार आहोत। फक्त 5 मिनिट पालक भाजीमध्ये घालण्याकरता मी 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। याला मी मिक्सरमध्ये ओबडधोबड म्हणजे असं जाडसर वाटून घेणार आहे। त्यानंतर तेल घेतलेलं आहे, थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि भिजवलेली हरभरा डाळ घेतलेली आहे। हे बेसन पीठ आपण भाजीमध्ये मिक्स करून टाकणार आहोत। 5 मिनिट झालेलं आहे, आपला पालक छान शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा पालक निथळून असा बाउलमध्ये काढून घेते। कारण का तर हा पालक आपण मिक्सरमध्ये थोडासा ग्राइंड करणार आहोत, त्यामुळं मी हा काढलेला आहे। आणि कढईमध्ये जे पाणी शिल्लक राहतं हे आपण भाजी शिजण्याकरता नंतर हे पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत। पालक बनवण्याकरता मी गॅसवरती कढई गरम केलेली आहे। आता यामध्ये तेल घालून घेते। आपण पालक भाजीला फोडणी देणार आहोत। तेल गरम होईपर्यंत मी काय करणार आहे, तर हा पालक मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे, तो ह्या सर्वात प्रथम ताटलीमध्ये असा ओतून घेते। त्यानंतर हे जी बेसन पीठ आहे हे यामध्ये घालून घेणार आहे असं, आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे हाताने। कारण आपण भाजी ज्यावेळेस शिजायला टाकणार आहे त्यावेळेस असं मिक्स केल्यामुळं यामध्ये गुठळ्या राहत नाही, व्यवस्थित भाजी घट्ट आणि छान बनते। त्यामुळं मी हा पालक असा पालकमध्ये बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे, यामध्ये मी हे मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये असं जाडसर वाटलेलं आहे ते तळण्याकरता टाकलेलं आहे। मिरची छान लाल तळून घ्यायची आहे। मिरची चांगली तळल्यामुळं भाजी जास्त तिखट लागत नाही। मिरची आपली छान तळून झालेली आहे, याला असा लालसर रंग आलेला आहे। आता मी ही भाजी आणि बेसन पीठ मिक्स केलं तर ते कढईमध्ये टाकलेलं आहे, ते व्यवस्थित असं हलवून घेऊ। 1 मिनिट त्याला छान असं परतून घेऊ आपण। 1 मिनिट झालेलं आहे, आपली भाजी छान परतली गेलेली आहे। आता हे भाजीतलं पाणी मी वाटीमध्ये काढून ठेवलं होतं, ते ह्या प्लेटमध्ये ओतून प्लेट अशी धुवून यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे। आपल्याला भाजी जास्त पातळ करायची नाही, थोडीशी घट्ट करायची आहे, त्यामुळं ती आपल्याला व्यवस्थित पोळीसोबत भाकरीसोबत खाता येते। आता मी जी डाळ भिजायला घातली होती ती थोडीशी डाळ यामध्ये मी घालणार आहे। भाजीमध्ये डाळ टाकल्यामुळं भाजी अतिशय चवदार आणि चांगली लागते खायला। मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे कारण ही जास्त घट्ट झालेली आहे। आणि 2 मिनिट आपण या भाजीला उकळी येऊन देऊ आणि लगेच काढून घेऊ। पाहूया आपली भाजी शिजली का, तर भाजी एकदम छान शिजलेली आहे आणि घट्टसुद्धा झालेली आहे। आता मी हिला बाउलमध्ये काढून घेते। तुम्हाला यापुढं येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटणही दाबा।